तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या अजूनही वापरताय तर सावधान व्हा, कारण मुंबईतून गेल्या 5 दिवसांमध्ये 593 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर 13 लाख रुपयांचा दंडही वसूल केलाय. मुंबईतल्या चेंबूर, गोवंडी, नायगाव, दादर, माहीम या भागातून सर्वाधिक प्लास्टिक जप्त केले. 21 ऑगस्टपासून मुंबईत प्लास्टिक पिशवी बंदीची कारवाई करण्यात येते. पोलिसांसोबत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं भरारी पथक कारवाई करतंय. दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्येही कारवाई सुरू आहे. जर 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्या तर 5000 रुपयांचा दंड वसूल केला जातोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे